नमस्कार बुलेटिन बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकतीस जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या घडामोडी प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष असतील असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तदार्थ समितीचे सचिव म्हणून काम बघतील आणि समितीच्या बैठकीत विषय निवडण्याचे अधिकार अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना राहतील असेही उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस डी कुळकर्णी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी साईबाबा संस्थान येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत करोना काळातील नियम दाखवून जिल्ह्यातील विरोधी पक्षातील आमदारांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप भाजप आमदार बबनराव पासपुते यांनी केला आहे राज्य सरकारचा निधीही दिला जात नाही असे ते म्हणाले मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घालू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे चारशे अठ्ठावीस करत वाढले आहेत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार सहाशे चार झाली आहे दरम्यान आतापर्यंत करोनामुक्त संख्या दोन हजार नऊशे एकोणपन्नास वर पोहोचली जिल्ह्यात करोनामुक्त होण्याचे प्रमाण सत्तर टक्के आहे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात करोनाबाधितांसाठी आणखी पंचवीस आय सी यू बेड्स वाढविण्यात आले आहेत रुग्णालयात आता एकूण छप्पन आय सी यू बेड्स आहेत सिरामपूर येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये तालुक्यातील एकवीस जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले यात दोन पोलिसांचा समावेश तालु आहे तालुक्यात बाधितांची एकूण संख्या दोनशे अडोतीस झाली आहे नेवासा येथील पोलीस ठाण्याच्या दुय्यम कारागृहातील एकवीस आरोपींसह लॉकअप गार्डवरील पाच पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत संगमनेर तालुक्यात एकोणावीस कोरोनाबाधित आढळले तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या सातशे एक झाली आहे कोपरगाव तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड चाचण्यात पंधरा जण कोरोनाबाधित आढळून आले राहुरी तालुक्यातील देवळावी प्रवरा हद्दीतील एका करोनाबाधितचा मृत्यू झाला तालुक्यातील हा पहिला बळी ठरला आहे जामखेड तालुक्यात दिवसभरात अकरा जण कोरोनाबाधित आढळले त्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला पारनेर तालुक्यात आठ तर शेवगाव तालुक्यात सात जण कोरोनाबाधित आढळले दरम्यान शेवगावातील त्रेपन्न जणांनी करोनावर मात केली कर्जत तालुक्यात दिवसभरात चोवीस करोनाबाधित आढळले तर एकाचा मृत्यू झाला धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने पाण्याची आवकही मंदावली आहे त्यामुळे जलसाठ्यात धीम्या गतीने वाढ होत आहे या होत्या घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार